नमस्कार मित्रांनो, लर्न फ्रॉम आय आय टी मध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर माझं एम आहे की महाराष्ट्रातील स्टुडंट्सला आणि त्यांच्या पॅरेंट्सला एज्युकेशनबद्दल, एक वेगवेगळ्या एक्झाम्सबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळावी आणि त्यांचा एज्युकेशनल फील्डमध्ये विकास व्हावा. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की टॉपर्सची आन्सरशीट ही कशी असली पाहिजे, तुमचं आन्सर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. ज्या व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे, तर मेक शुअर की तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पहा. आणि आजचा व्हिडिओ हा खूप खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण ह्या व्हिडिओ मी जे आज आन्सर प्रेझेंटेशन दाखवणार आहे ते एका स्पेशल व्यक्तीचा आहे. मेक शुअर की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, हा व्हिडिओ पूर्ण पहा. अँड आय एम प्रिटी शुअर यू विल थँक मी फॉर युअर एंटायर लाईफ की तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. तर ज्या व्यक्तीबद्दल मी बोलत होतो ती व्यक्ती आहे श्रीयुत संदीप कुमार साळुंके सर. 1992 हे पुणे बोर्डात पहिले आले होते. अमळनेर हा आता नाशिक डिव्हिजनल बोर्डचा पार्ट असतो, पण पूर्वी हा एक पुणे बोर्डचा पार्ट असायचा. आणि पुणे बोर्ड खूप ऑब्व्हियसली जास्त डिस्ट्रिक्ट त्यामध्ये होते, त्याच्यामुळे पुणे बोर्ड खूप मोठं होतं. आणि ह्या पुणे बोर्ड असताना 10th श्रीयुत संदीप साळुंके सर हे फर्स्ट आले होते आणि अमळनेरची शान म्हणून ते एक ओळखले जातात. त्यांनी COEP मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि नंतर UPSC देऊन ते IRS डिपार्टमेंटमध्ये ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून काम पाहतात. UPSC क्लिअर करणं आणि ते IRS डिव्हिजनमध्ये जाणं खूप मोठी गोष्ट आहे. UPSC ही वन ऑफ दी टफेस्ट एक्झाम आहे इंडियाची, आणि UPSC चांगला रँक्स मिळवल्यानंतर तुम्ही IRS, IPS आणि IAS सारख्या सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकतात. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि त्यांचं आन्सर प्रेझेंटेशन पहा, जे की तुम्हाला खूप खूप आवडणार आहे. त्यांचा हा पाहूया आपण सायन्सचा पेपर. वन ऑफ दी मोस्ट ब्युटिफुल हँड रायटिंग करंटली तुम्ही पाहत आहात मित्रांनो. आणि आन्सर प्रेझेंटेशन हे अगदी असं असावं, तिथे मार्जिन्स ड्रॉ केलेले आहेत लेफ्ट साईडला आणि फिल इन द ब्लँक्समध्ये ज्या आन्सर्सला हायलाईट केलेला आहे विथ डबल अंडरलाइनिंग. मॅच द पेअर्समध्ये कॉलम ए आणि कॉलम बी यांचे आन्सर्स ते समोरासमोर लिहिलेले आहेत. एका पण ठिकाणी तुम्हाला स्ट्रायकिंग दिसणार नाही आणि अतिशय सेम पद्धतीने पूर्ण पेपर लिहिण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पेपर चेक करणाऱ्याला खूप तुमचं प्रेझेंटेशन आवडेल आणि ऑब्व्हियसली तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील, जे की तुम्ही ह्या पेपरमध्ये पाहू शकता. प्रत्येक आन्सर नंतर सेपरेटर टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून दोन आन्सर्स मधलं डिफरेंशिएशन क्लिअरली चेक करणाऱ्याला कळेल. आणि आता इथे राईट हँड रूल, हे जे टेक्स्ट लिहिलेलं आहे, ऑर्डिनरी स्टुडंट्स फक्त हे स्टेटमेंट लिहून मूव ऑन होतात, पण इथे एक डायग्राम सुद्धा दाखवण्यात आलेली आहे. आणि अशाच गोष्टींमुळे तुम्हाला एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळण्यात हेल्प होते. न्यूमेरिकल्स सॉल्व केलेला सेक्शन पण खूप ब्युटिफुल रीतीने लिहिला गेलेला आहे. अंडरलाईनचा उपयोग खूप व्यवस्थित रीतीने केला गेलेला आहे. आणि ॲक्च्युली ते बिलीव करायला खूप टफ होत आहे की हा एक हँड रिटन पेपर आहे. इट फील्स लाईक अ फॉन्ट, हा मराठीचा कुठला तरी एक फॉन्ट वाटतोय. पूर्ण थ्रू आउट हँड रायटिंग ब्युटिफुल रीतीने मेंटेन केलं गेलेलं आहे.
जर तुम्ही MPSC UPSC ट्राय करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे, कारण त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर्ससुद्धा असतात. तर मेक शुअर की तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित रीतीने हे पहा, हे प्रेझेंटेशन पहा. इंग्लिशचा पेपर पाहूया आता. इंग्लिशचा पेपर पण खूप क्लीनली लिहिता गेलेला आहे. कोट्सचा वापर पण व्यवस्थित रीतीने केला गेलेला. हे आहे लेटर रायटिंग. पाहतच राहावं, हे असल्या टाईपचं हँड रायटिंग आहे, असल्या प्रकारचं प्रेझेंटेशन हे आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही या एका सुंदर हस्ताक्षराचा आनंद घेऊ शकतात. मराठी एसेजमध्ये कोट्स टाकणं जास्तीत जास्त मार्क्स हे फेच करू शकत असतं. तर तुम्ही बघाल इथे कोट्स टाकलेले आहेत. हिंदी, संस्कृत किंवा इंग्लिश असल्या टाईपमध्ये कुठल्याही लँग्वेजमधल्या कोट्स तुम्ही मराठी एसेजमध्ये टाकू शकता. MPSC पेपर्सला, UPSC पेपर्सला पण हे ॲप्लिकेबल आहे. लाईन सेपरेटर्स मस्ट आहेत. एका नॉर्मल रेस्टॉरंट मधली डिश आणि एका 5-स्टार रेस्टॉरंट मधली डिश मध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स इथे तुम्ही पाहू शकता. नॉर्मल रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला फायनल डिशला काहीही डेकोरेट केलं गेलेलं नसतं, पण तुम्ही ज्यावेळी 5-स्टार मध्ये एखादी डिश खातात तिला बनवण्यासोबतच तिला डेकोरेट करण्यातही तेवढीच मेहनत केली गेलेली असते. त्याच्याचमुळे पेपर संपल्यावर तुम्ही तो पेपर चेक करा आणि त्याला व्यवस्थित लाईन सेपरेटर्स टाका, व्यवस्थित मार्जिन्स ड्रॉ करा. त्याच्यामुळे तुमचा पेपर हा एका 5-स्टारच्या डिशसारखा असेल आणि ऑब्व्हियसली तर ते तुम्हाला जास्त मार्क्स फेच करून देईल. मराठी लेटर रायटिंग. वन ऑफ द बेस्ट पार्ट ह्या पेपर्समधला की डायग्राम्स पहा. डायग्राम्स खूप खूप ब्युटिफुल रीतीने ड्रॉ करण्यात आलेले आहेत. त्यांचे जे नावं आहेत ते एका साईडला आहेत आणि ते एका लाईनमध्ये आहेत आणि स्केलने ॲरोज ड्रॉ करण्यात आलेले आहेत, जे की त्या डायग्राम्सची ब्युटिफुलनेस अजून एनहान्स करत आहेत. डायग्राम्समध्ये कधीही नेमिंग कन्व्हेन्शन हे व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे, त्याच्याचमुळे डायग्राम्सला परिपूर्णता येत असते. तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल. मेक शुअर की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
पुणे बोर्डातून पहिला आलेला UPSC क्वालिफाइड अशा व्यक्तिमत्वाचे पेपर्स पाहणं प्रत्येकाच्या नशिबी नसतं. श्रीयुत साळुंके सरांचा मी खूप खूप आभारी आहे, त्यांनी मला त्यांचे पेपर शो करण्यासाठी परमिशन दिली. आणि मेक शुअर की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.